राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या कोविड-19 व्यवस्थापन केलेल्या कोरोना मुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मिळालेल्या आदेशानुसार या स्पर्धेत प्रथम टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक तालुक्यातून 10 पंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वोच्च गुण प्राप्त असलेल्या 3 ग्रामपंचायतींची नावे घोषित केली. त्यात नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगीपाडा यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यात देखील प्रथम क्रमांक राखत आपले स्थान निश्चित ठेवले. दुसऱ्या क्रमांकावर शहादा तालुक्यातील प्रकाशा ग्रामपंचायत तर तिसऱ्या क्रमांकावर तळोदा तालुक्यातील इच्छा गव्हाण या पंचायतींनी मान मिळवला. या योजनेत कोरोना काळात ग्रामपंचायत नांदगीपाडा यांनी गाव पातळीवर जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे भरवलीत. लोकांना स्वच्छता नेमकी कशी असावी याबाबत ग्रामपंचायत कार्यालय तथा घरोघरी जाऊन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत शिपाई, विलास छगन गावित, गावातील प्रमुख नागरिकांनी सहभागी होऊन प्रत्येक घरी जाऊन प्रशिक्षण दिले. रिक्षाद्वारे सर्व गावात कोरोनाला कसे दूर पळवावे याबाबत जनजागृती रॅली काढली. गावात संशयित रुग्ण आढळल्यास त्याला खासगी वाहनाची व्यवस्था करून खासगी किंवा सरकारी दवाखान्यात दाखल करण्याची सोय करण्यात आली. कोविड-19 व्यवस्थापन करून गावाला कोरोनामुक्त जास्तीत जास्त कसे करता येईल याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच लसीकरण शिबिर भरवताना आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी सी के माळीसाहेब तथा आरोग्य विभागाचे डॉक्टर साहेब, आरोग्य सेवक, नर्स मॅडम यांनी लसीकरण कॅम्पच्या दिनी भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.